नमस्कार बालमित्रांनो व पालकांनो, मागील भागात मी आपणास वेगवेगळ्या रेषा व त्यांचा सराव कशा प्रकारे करायचा आहे याची सविस्तर माहिती दिली होती। त्याचा सराव तुम्ही प्रामाणिकपणे केला असेल। मला माहीत आहे याचा सराव तुम्ही नित्य नियमाने करत असाल। ज्यांनी मागील भाग पाहिला नसेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा व आपण मागील भाग पाहू शकता। या भागात मी आपणास मूलभूत आकाराबद्दल माहिती देणार आहे। चार समान रेषा उभ्या व आडव्या एकमेकांना जोडल्या तर जो आकार तयार होतो त्याला चौकोन म्हणतात। एक आडवी रेषा व दोन तिरक्या रेषा एकमेकांना जोडल्या तर जो आकार तयार होतो त्याला त्रिकोण म्हणतात। एकाच आकाराच्या दोन रेषा समोरासमोर एकमेकांना जोडल्या तर जो आकार तयार होतो त्याला आयत म्हणतात। एक आडवी रेषा व एक वक्र रेषा एकमेकांना जोडली तर जो आकार तयार होतो त्याला अर्धवर्तुळ म्हणतात। दोन वक्र रेषा समोरासमोर एकत्र जोडली तर जो आकार तयार होतो त्याला वर्तुळ म्हणतात। हे झाले आपले मूलभूत आकार। या रेषा एकमेकांना वेगवेगळ्या स्वरूपात जोडल्या गेल्या तरच आणि तरच एक आकार तयार होईल, नाहीतर त्या रेषाच राहतील। मूलभूत आकार एकमेकांना जोडले तरच त्याचे रूपांतर त्रिमित आकारात होईल, नाहीतर हे आकार स्वतंत्र राहतील। हेच मला तुम्हाला माझ्या चॅनलमार्फत समजवायचे आहे। हे मी पुढील भागात दाखवणारच आहे। आकारापासून त्रिमित आकाराकडे पाहायला विसरू नका।